विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार यांनी आज श्रीगोंद्यामध्ये जाहीर सभा घेतली आहे. त्यावेळी पवार यांनी पाचपुते यांना लक्ष्य केलंय. पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केलं, मात्र पाचपुते रयत शिक्षण संस्थेमध्ये बसून राजकारण करायला लागले होते. पाचपुते हे विणकामाचे मंत्री होते, त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री आदिवासी मंत्री केलंय. 13 वर्ष मंत्रीपद दिलं, इतकी वर्ष मंत्रीपद मिळूनही त्यांना काही करता आलं नसेल तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजेत अशी टीका पवार यांनी केली आहे. पाचपुतेंनी खासगी कारखाने गाडून शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. वर्षानुवर्ष ऊस उत्पादकांचे कामगारांचे पैसे थकवलेत. ऊस उत्पादकांचे पैसे न देता उमेदवार म्हणून ते लोकांपुढे जात आहेत. लोकांनी त्यांना धडा शिकवावा असं आवाहन देखील शरद पवार यांनी या प्रसंगी केलं आहे. या राज्यातले आदिवासी ही प्रामुख्यानं जंगलामध्ये राहतात, जंगलाच्या भागात असतात. गरीब माणसाच्या उद्धारासाठी काही करता आपल्याला आलं आणि मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात जास्त बजेट केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं आदिवासी कल्याणमध्ये असतं, कारण या गरीब माणसाला उभं करायचं आहे आणि मग तेही काम त्यांच्याकडे दिलं. पण गेल्याचं काही लक्ष तिथं नव्हतं असं दिसतंय. सारखी त्याला काहीची दुसरीच काळजी होती असून त्याचा त्याच्यावर खोलत जात नाही. आणि त्यामुळं 13 वर्ष मंत्रीपद दिल्याच्या नंतर कोणाला काही करता येणार नसेल, एक तर बांगड्या तरी भरायला पाहिजे किंवा काही करायचं काय आता, म्हणजे काही कामच नाही म्हणतात. आता आपल्याकडे म्हणतात नाचता येईना अंगण वाकड. आणि म्हणून 13 वर्ष काही साधी गोष्ट आहे. 13 वर्ष संधी दिली तरीसुद्धा तुम्हाला काही करता आलं नाही. कुठं बरं, मी बऱ्याचदा बारामतीवर नगर बिगरमध्ये जातो आणि नदी ओलांडच्या नंतर काष्टीच्या आसपास आल्या मला दारात आले काहीतरी मोठं काहीतरी बांधतात असेल असं नाही, पण त्याचं कंपाऊंड मी पाहिलं, त्या कंपाऊंडमध्ये चार घेऊ होती तेच काय कुणाच आहे असं. आधी मला वाटलं काहीतरी हॉटेल बिटेल दिसतं खोल्या बिल्या मध्ये. किती खोल्या आहेत सगळ्या बाबतीत चांगली गोष्ट आहे. कर्तव्य आता कोणते सांगत होतं 2 कारखाने तुम्हाला माहीत होतं. इथं एक कारखाना होता शिवाजीराव बापू चालवत होते, तो कारखाना इथं होता. आता आणखीन काहीचे 2 कारखाने निघाले म्हणून तुम्ही कारखाने 2 काढा किंवा 4 काढा, पहिल्यांदा गेल्या 2-3 वर्षाचं कामगारांचं देणं द्या आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या. ज्यांनी कष्ट करी शेतकऱ्यांना ऊस विकून तो ऊस कारखान्याला घालून मी 1-15 दिवस 2 महिने उशी समजू शकतो. कधी बँकेचे पैसे लवकर मिळत नाही, कधी साखर लवकर विकली जात नाही, पण वर्ष 2-2 वर्ष जर पैसे थकवले तर ती गोष्ट काही खरी नाही. आणि त्याहीपेक्षा त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मेहनत करून घाम गळणाऱ्याची महिन्याची त्याची पगाराची रक्कम जर फिरली नाही तर त्याची चूलसुद्धा फेटत नाही. आणि कष्ट करून चूल न फेटण्याची परिस्थिती जो करतो त्याला गरीब माणसाचा तळतळाट लागतो आणि हा तळतळाट असला की आयुष्यात कुठे त्याला यश घेता येणार नाही.
मोठी गमतीची गोष्ट आहे. म्हणजे राहुलला आम्ही सांगितलं उभा राहा, राहुलने सांगितलं पैसे दिल्याशिवाय मी जाणार नाही, मला देणं शेतकऱ्याचं पहिलं द्यायचं आहे. आणि म्हणून निवडणूकसुद्धा नकार दिला. आणि दुसऱ्या बाजूला देणं घरो, 2 वर्षाचं राहो, 3 वर्षाचं राहो, गप्प कसे बसता तुम्ही? त्याचे आंदोलन असे आंदोलन मोर्चा वगैरे असले काढण्याच्या ऐवजी इथे हवेली जाऊन बसा ना उद्यापासून, ताबा घ्या आणि सांगा की हे आमचं येणं आहे, बाकी काय नाही, आम्हाला काही नको कोणाचं. पण साधी गोष्ट आहे असं आहे की सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाने असल्या गोष्टीच्या बद्दल भयंकर काळजी घ्यावी लागते. पण ती काळजी घेण्याची जर प्रवृत्ती नसेल तर अशा लोकांना अजिबात जवळपास उभं करता कामाचा निकाल घेतला पाहिजे. म्हणजे एका बाजूने हे चित्र दिसते, 13 वर्ष वंचित भर झाले तरी आम्हाला काहीच नाही मिळालं आणि आमचा हा गणित 34 वर्ष राबतोय, संघर्ष करतोय, आंदोलन करतोय, बदलात पडलं काय याचा कधी विचार केला नाही. अशांनाच खऱ्या अर्थानं शक्ती दिली पाहिजे आणि त्यासाठी आज घनश्यामची उमेदवारी आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे की रयतचा इथला प्रतिनिधी बहुतेक वेळ कॉलेजच्या ऑफिसातच बसत असतो. हे काही काम तुमचं आहे, तिथं प्राध्यापकाचं काम आहे. प्राध्यापकांना सांगतात की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, या राजकारणात मदत करा, नाही केलं तर तुमची बदली करतो. या सभेतून मी त्याला नम्र विनंती करतो की सत्तेचा गैरवापर रयत शिक्षण संस्थेत कुणी केला नाही, कुणी राजकारण त्या ठिकाणी केलं नाही, आणि हे पथ्य जर कुणी फरत नसतील तर त्यांना त्यांची जागा दाखवायची सुद्धा शक्ती आहे. जसं वसवलं तसं आणखीन काय करण्याच्या बाबतीत सुद्धा अजूनही दुरुस्त व्हा आणि कृपा करा. या शैक्षणिक संस्थेचं मांगल्य तुम्ही घालू नका, त्याचं पवित्रता तुम्ही कायम ठेवा. तुम्हाला एका सद्भावनेनं हे काम दिलं आहे आणि त्या कामाच्या बद्दलची काही भूमिका तुम्ही चुकीची घेऊ नका. अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. लोक सांगतात की मी पाण्यासाठी फार केलं, श्रीगोंद्याला पिण्याच्या पाण्याची अडचण होती आणि त्या अडचणीला मार्ग निघत नव्हता, केंद्र सरकारकडून पैसे पाहिजे होते. आत्ता आपल्या सहकार्याने माझ्याकडे पत्र आले, हे पत्र 18 सप्टेंबर 2013 आहे, माझी सही त्याच्यावर आहे आणि माझ्या सहीनं त्यावेळचे नगर विकास मंत्री दिल्लीचे कमलनाथ यांना मी कळवलं आहे की बबनराव फासूचे महाराष्ट्रातले एक आमदार हे माझ्याकडं श्रीगोंदा शहराच्या पाण्याच्या योजनेच्यासाठी आलेत, ती योजना मंजूर होत नाही त्यांची तक्रार आहे. या कामामध्ये तातडीनं निर्णय घेऊन ही योजना तुम्ही मंजूर करावी अशी माझी सूचना आहे आणि माझ्या सूचनेच्या नंतर या शहरामध्ये 55 कोटी रुपये श्रीगोंदा नगरपालिकेला तातडीने दिले आणि त्यामुळं हे काम या ठिकाणी होऊन गेलं.